चार दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात. पण आत्ताच पोलीस अधिकारी या ठिकाणी आले, दादांना विनंती केली की आम्ही ह्याच्यापुढे असे प्रकार घडून देणार नाही, जर घडले तरी परत माझ्या हातामध्ये संविधान आहे. गेली 15 दिवसापासून उमेदवारी फॉर्म भरण्यापासून निवडणूक आयोग असेल, पोलीस खाते असेल, त्याच्या सगळ्या नियमावली वापरून मी हा प्रचार काल 5 वाजेपर्यंत पूर्ण केलेला आहे. ह्या काळामध्ये मला महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, वेळोवेळी मला सूचना दिल्या, त्या पद्धतीने मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे गिरीश महाजन यांनी गुंडांना घेऊन ज्या पद्धतीनं या विधानसभेमध्ये दहशतीचं वातावरण केलं, काल 5 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, प्रवीण दरेकर असतील, हे रात्री 8 वाजेपर्यंत जो प्रचार करत आहे, पोलिसांना माहिती होतं आणि ज्या ज्या पोलिसांना माहिती आहे, निवडणूक आयोगाला माहिती आहे, तरी त्यांच्याकडे डोळे झाक करून ही निवडणूक एक दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला. काल माझ्या कार्यकर्त्यांना, अनेक कार्यकर्त्यांना 149 नोटिसा दिल्यात. माझे मित्र साकीत आबाजी गेली 20-25 वर्षापासून माझ्यावर काम करतात, माझ्या मुलासारखा तो माझा कार्यकर्ता आहे, त्याला नेऊन पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं, 2 तास बसून ठेवलं आणि त्यानंतर सांगितलं तुला पुण्यात इथनं हद्दपार करावं लागेल, तू पुण्यात थांबू नको आणि थांबला तर दंगेकरांचा प्रचार करू नको. अशा पद्धतीचं सर्व कार्यकर्त्यांना, गुंडांकडनं, पोलिसांकडनं जी जी यंत्रणा ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी वापरत होते तेवढी यंत्रणा वापरली. 4 दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात, म्हणून आज मी लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने चालते या आठवड्यामध्ये मी बघितलं आहे आणि ती हत्या होऊ नये म्हणून मी माझ्या जनतेपुढून मी माझं धरणं आंदोलन केलं होतं या आणि उपोषण बी केलं होतं. पण आत्ताच पोलीस अधिकारी या ठिकाणी आले, दादांना विनंती केली की आम्ही ह्याच्यापुढे असे प्रकार घडून देणार नाही, जर घडले तरी परत माझ्या हातामध्ये संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही जनता आहे, ह्यांचा परत मी ह्या ठिकाणी त्यांचा मी मानवंदना घेऊन या ठिकाणी माझ्या लोकशाही पद्धतीने मी माझा पुढे कारभार चालू करा. आत्ता मी साहेब आले होते, गिल साहेब आले होते, त्यांनी आश्वासन दिलं की ज्या पोलिसांनी या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्यांच्यावर कारवाई करणार आणि जे ज्या ठिकाणी आज पैसे वाटप होतात त्यांच्या क्लिपा घेऊन तिथल्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांना संमत देण्यात येईल. ओके.